हॅलो चेक हॅलो थँक्यू सो मच विशाल. तर पहिला सामना अगदी सहज घेत आहे या ठिकाणी जिंकला टीम एस एस आर्मीनं. खूप चांगला खेळ राहिला प्रतीकचा आणि त्याचबरोबर त्याला खूप चांगली साथ मिळाली आणि पहिल्या विजयाची नोंद आजच्या दिवसामध्ये त्या संघानं केलेली आहे आणि आपल्या या TPL सीझन 3 मध्ये त्यांचा प्रवास आता पुन्हा त्यांनी सुरू ठेवलाय. आपण पाहतोय तंटामुक्ती अध्यक्ष 11 चा जवळपास आता प्रवास या स्पर्धेतून संपलेला आहे कारण 2 मॅचेस ते पराभूत झालेले आहेत. आणि नेक्स्ट मॅच साठी सार्थक 11 विरुद्ध एस एस आर्मी आपण सज्ज राहायचं आहे. हरेश नांदूरकर आणि देवानंद मडवी सलामी वीर आपण मैदानामध्ये पाहतोय. तर गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षट घेऊन मार्गस्थ होतोय सुरेश नांदूरकर. सामन्याला सुरुवात होतेस. मॅचला होते सुरुवात. पहिलं पॉवर प्लेचं षटक 40+ कॅटेगरीतील प्लेयर्स आपण सध्या ऑन फील्ड पाहतोय. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण मंदार केरडं आपल्याला पाहायला मिळालं आणि एकच धाव इथे धावफलकावरती लागली जाईल. धावफलकाला सुरुवात केली जाते जय शिवाजी स्पोर्ट्सच्या विरोधात. MH स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान ही लढत आहे. MH स्पोर्ट्स संघाचा आपण विचार केला तर त्यांना ही मॅच जिंकावीच लागेल या स्पर्धेमध्ये जर त्यांचा प्रवास पुढे सुरू ठेवायचा असेल तर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय राउंड द विकेट ना. या वेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्टेड फटका इनफील्डच्या डोक्यावर ना. बॉल येतो लॉंग ऑनला. मिड विकेटचा फिल्डर बॉल वरती झपाटल्याने फलंदाजांकडे वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. सहज गत या ठिकाणी 2 रन्स पूर्ण केल्या जातात. चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. बरोबर पहिलाच बॉल मिडल ऑफ दी बॅट घेतलेला आहे आणि जेव्हा तुम्ही पहिला चेंडू बरोबर बॅटच्या मध्ये घेता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. एका बाजूला आपण जर विचार केला तर आयकॉन प्लेयर आदित्य भोईर जो सध्या मिड विकेटला फिल्डिंग करताना आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आयकॉन प्लेयर हर्षद पाटील.
देवानंद मडवीने जर षटकार ठोकला तर प्रत्येकी षटकारास प्रवीण मडवी यांच्याकडून 500 रुपयांचा प्राईज त्यांना दिलं जाईल. प्रयत्न तर सुरू आहे. आणि पावरप्ले मध्ये महत्वाचं म्हणजे काय तर बरोबर बॅटवर चढू घेत आहेत. एक धाव इथे मिळाली आहे, एकच धाव इथे मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. स्कोर आता एका धावेने पुढे सरकत असताना 4 या आकड्यावर. काल मला वाटतं रोहिदास स्मृती या संघानं 2 सामने जिंकले. जवळपास प्ले ऑफ मध्ये त्यांचा आता प्रवेश निश्चित झालेला आहे. आणि केक क्राऊन अँड कंपनी ह्या संघानं देखील 2 मॅचेस कालच्या दिवसामध्ये जिंकल्या, त्याच्यामुळे आता ते थोडेसे सेफ आहेत. लीग मॅचेसचा आपण विचार केला तर सेमीसाठी पात्र देखील ठरलेत. यावेळेला पुढे एकदा ओव्हर पिच बॉल ऑन साईडला फटका जबरदस्त येतोय. बॉल बॉर्डरलाईनच्या पलीकडे पहिला चौकार. गुड शॉट. बरोबर ओव्हर पिच वर घेतला यावेळेला यॉर्कर लेंथ. लीडिंग एज जरूर होती. ज्या दिशेनं बॉल खेळायचा होता खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बॉल आला लॉंग ऑनला. फलंदाज होते बाद. पहिला धक्का. आणि बघा एक महत्वाची सूचना आहे. प्रत्येक संघनायक संघ मालक याची नोंद घ्या. जे लॉर्ड्स प्ले ऑफचे असतील सेमी फायनलच्या मॅचेस बघा. एका ग्रुपमधून 2 टीम क्वालिफाईड होतील ए आणि बी. दुसऱ्या ग्रुपमधून ज्या 2 टीम क्वालिफाय होतील सी आणि डी. तर मॅचेस अशा लागतील क्रॉस मॅचेस लागतील. ए वर्सेस डी आणि बी वर्सेस सी. ओके. सर्व कॅप्टन आणि संघ मालक याची नोंद घ्या. आणि आज नॉकआउट मॅचेस थोड्याच वेळात सुरू होतील आणि तेव्हा तशाच पद्धतीच्या लॉट्स प्रमाणे खेळवलं जाईल याची नोंद घ्या. यावेळेला फुल टॉस. बॉल टर्न केला दिशा देत असताना क्लास झळकला. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला वेगाने ट्रॅव्हल झाला मात्र आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. एक क्षण असं वाटलं होतं की बॉल सहज बाउंड्रीच्या बाहेर जाणार मात्र या ठिकाणी 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात. नवीन फलंदाज आपण पाहतोय मिलिंद आले आणि मिलिंदच्या बॅट मधून या 3 धावा पाहायला मिळाल्या. मिलिंद नांदुरीकर धावसंख्या 3 ने पुढे सरकत असताना 11 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळाली. जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात या ठिकाणी करून देत असताना दोन्ही फलंदाज. आणि काल कोण विसरेल टेंभोवली संघानं साईश खारबावला जो सामना पराभूत केला. खरं तर खारबावकरांची झोप उडवली त्या मॅचनं. आदित्य भोईर आणि याच संघामध्ये आदित्य भोईर आहे. कौतुक करावं तेवढं कमी. मला वाटतं एका षटकामध्ये 7 ते 8 धावा वाचवायच्या होत्या आणि त्या परिस्थितीमध्ये 4 चेंडूमध्ये 1 धावाची गरज असताना 4 ही चेंडू निर्धाव टाकले आदित्यनं. आणि टेंभोवली संघाला मात्र नागलेच्या त्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये त्यानं जिवंत ठेवलं. त्यालाही आपण ऍक्शनमध्ये पाहतो. या सामन्यामध्ये MH स्पोर्ट्स संघाचा तो आयकॉन आहे आणि दुसरीकडे हर्षद पाटील जो जय शिवाजी संघाचा आयकॉन. काल जय शिवाजी संघाने एक मॅच जिंकली का हरलेले आहे त्याच्यामुळे आता दोन्ही संघांसाठी ही मॅच महत्वाची असेल. दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. MH स्पोर्ट्स संघाचा 12th मॅन आमच्या सोबत आहे. जय शिवाजी स्पोर्ट्स एका संघामध्ये मला वाटतं 13 ते 14 प्लेयर्स आहेत. एक प्लेअर तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. 18 प्लेयर्स क्या बात आहे. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन ला ट्रॅव्हल होतो अलॉंग द कार्पेट. दुसरी धावण्याचा प्रयत्न. रन आउट ची संधी असेल. या ठिकाणी 2 धावा पूर्ण. अंपायर थोडासा विचार करत होते असं वाटलं की हो नाही आणि बेनिफिट ऑफ डाऊट आपण बऱ्याचदा पहिल्या बॅटरच्या फेवरला जात असतो.
दोन धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावर 13 40+ प्लेयर्सनी खूप चांगलं योगदान दिलं आतापर्यंत जय शिवाजी स्पोर्ट्स संघासाठी. सेकंड ओव्हर मध्ये सूरज यावेळेला खुलबट टप्प्याचा बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह, इथे धाव घेण्याचा प्रयत्न यावेळेला फलंदाज वाचणार नाहीये. धावपाच्या स्वरूपामध्ये धक्का लागलाय, फलंदाज बाद होतोय. पहिला गडी बाद. खरं तर दुसरा खेळाडू बाद झालाय, या अगोदर एक फलंदाज बाद झाला होता हरीश नांदुरकर जो कॅच शॉट स्वरूपामध्ये बाद झाला होता. सूरज पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. यावेळेला ऑन द राईट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डर उपस्थित आहे त्या ठिकाणी, मिळेल फक्त एकच धाव. एमएच स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर त्याचे पुरस्कर्ते आहेत मंगेश गोरसईकर आणि हेमंत गोराटकर, त्यांनी हा संघ पुरस्कृत केला. आणि जय शिवाजी स्पोर्ट संघाचे पुरस्कर्ते आहेत राजूदा बाबरे आणि नितेश बाबरे, हे संघ मालक. यावेळेला देवाशिष बॅटिंग करण्यासाठी आला, ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, थोडासा फंबल जरूर झाला. फिल्डर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेला दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. थोडीशी मिस्टेक झाली आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजांनी उचलला. ओ, मला वाटतं त्या ठिकाणी काहीतरी दुखापत झाली. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव वेगाने पूर्ण करण्याच्या नादामध्ये मला वाटतं थोडासा क्रॅम्प आलाय त्या ठिकाणी. देवाशिष सध्या बॅटिंग करतोय आणि बऱ्याचदा मित्रांनो मी क्रिकेट मॅचेस तुम्ही जेव्हा जेव्हा खेळता, काही आता एक्सपिरियन्स प्लेयर या ठिकाणी आहेत, दिगंबर पाटील असतील, मुकेश नांदुरकर असतील, सर्व क्रिकेटर या ठिकाणी आहेत आणि त्यांनाही ठाऊक आहे क्रिकेट मॅच मैदानामध्ये उतरण्या अगोदर तुमचा सराव, तुमचा वॉर्मअप, तुमच्या बॉडीला वॉर्म करणं गरजेचं असतं. अन्य अथवा अशाच प्रकारच्या समस्या उद्भवतात. सध्या आपण पाहतोय उन्हाचंही प्रमाण जास्त आहे, तापतं ऊन आहे आणि त्याच्यामुळे डिहायड्रेट होऊ शकते बॉडी आणि क्रॅम्प येऊ शकतात. त्याच्यामुळे पाणी पित राहा. संध्याकाळी सूप पिण्यापेक्षा एखादा 40 रुपयाचा ज्यूस पिला तर ते शरीरासाठी चांगलं असेल. त्याही गोष्टीकडे लक्ष ठेवा. ॲज अ प्लेअर म्हणून तुम्हाला पुढे जायचं आहे तर तुमची फिटनेस फार महत्त्वाची असेल. खरं तर क्रिकेट मलाही खेळायला खूप आवडायचं, मात्र माझी फिटनेस मला साथ देत नाही आणि त्याच्याचमुळे मी सर्वांना विनंती करतोय की क्रिकेट खेळायचं असेल तर फिट राहा. देवाशिष मला वाटतं बॅटिंग करू शकत नाही, त्याच्यामुळे रिटायर्ड हर्ट तो झालाय. नवीन बॅटर त्याच्या जागेवर येतोय हर्षद पाटील जो संघाचा आयकॉन प्लेअर आहे. आणि इथून आपण जर विचार केला तर देवाशिष कधी उतरू शकतो, कारण आता बऱ्याचशा नियमांमध्ये बदल झालाय. आपण मला वाटतं विश्वचषकामध्ये शुभमन गिलच्या बाबतीमध्ये असं पाहिलं होतं, शुभमन गिल जेव्हा रिटायर्ड हर्ट होऊन गेला होता तेव्हा तो 6व्या ते 7व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला होता. त्याच्यामुळे देवाशिष ही येऊ शकतो. पुन्हा एकदा सूरज ओव्हर द विकेट. यावेळेला पहिलाच बॉल विथ द बाउन्स या ठिकाणी ढकलल्या बॉलला डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला एकच धाव इथे मिळेल. हर्षद ऑफ द मार्क. हर्षदच्या खांद्यांवर फार मोठी जबाबदारी असेल आणि याही वेळेला आपण पाहतो दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून हा सामना अत्यंत महत्वाचा, जो जिंकणार तो पुढे सरकणार. टीपीएल टेंभवली प्रीमियर लीग सीझन 3 तुम्ही एन्जॉय करतायत. एमएच स्पोर्ट्सच्या विरोधात जय शिवाजी स्पोर्ट्स अशी लढत सध्याच्या घडीला सुरू आहे. पुन्हा एकदा सूरज वळतोय समोर देवानंद. यावेळेला बॉलचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. माधू ठाकरे सर आणि त्यांचा पॅनल आज टेंभवलीमध्ये मला वाटतं प्रथमताच आलेला आहे, मात्र थोड्याच वेळात त्यांचा डान्सही तुम्हाला बघायला मिळेल.
डान्सिंग अंपायर म्हणून माधू ठाकरे सर प्रसिद्ध आहेत. आणि धनगराची बानू जसं सॉन्ग असेल तसं माधू ठाकरे सर थिरकणार. यावेळेला षटक समाप्त होतोय. दोन षटकांचा खेळ इथे संपल्यानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय. धावफलकावरती बरोबर 9.00 ची सरासरी राखत असताना 18 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. उर्वरित आता 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. अजूनही मैदानामध्ये हर्षद पाटील आहे जो संघाचा आयकॉन प्लेअर आहे. त्याच्यामुळे इथून अपेक्षा असेल की इथून 3 षटकांमध्ये किमान 35 च्या वर जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. 50+ स्कोर जेव्हा तुम्ही बनवाल तुम्ही एक चांगला फाईट बॅक इथे करू शकता आणि तो प्रयत्न इथून करावा लागणार आहे. आपण पाहतोय देवानंद मंडवी आता रिटायर्ड हर्ड होत असताना 40+ चा प्लेअर मैदानाच्या बाहेर होतो आणि आता गोलंदाजी करण्यासाठी कालच्या रात्रीचा हिरो टेंबोली संघाने टेंबोली गावामध्ये एकच नाव चर्चेत होतं कालच्या रात्रीमध्ये ते म्हणजे आदित्य भोईर आणि तो सध्या गोलंदाजी करण्यासाठी आयकॉन वर्सेस आयकॉन आता एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण आयकॉन वर्सेस आयकॉन पाहिलं. विरेशच्या विरोधात प्रतीक तेव्हा प्रतीकनं त्याला बोल्ड केलं होतं. अगदी पहिल्याच बॉलवर नसतो नाबूद केलं होतं स्टंपना. रॉबिन सिंग अगर यहाँ पर कॅच पकडे देतो 100 रुपये का इनाम. पहिलाच बॉल या वेळेला पुश केलाय. शेंटल पुश गॅप मध्ये बॉल ढकललाय. एक धाव इथे मिळाली दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि दोन धावा सहज पूर्ण केल्या जातात. दोन धावांनी स्कोर पुढे सरकत असताना मंगेश गोरसेकर जे संघाचे पुरस्कर्ते आहेत सध्या डीप मध्ये कवा पॉइंटला फिल्डिंग करतायत बरोबर रस्त्याच्या शेजारी. स्कोर 2 पुढे सरकत असताना 20 आकड्यावर ठाकरे सर धनगराची बानू होऊन जाऊ द्या का. यस कम ऑन डीजे तयार राहायचंय. आदित्य पुन्हा एकदा सज्ज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्लॅश करायचं होतं इनफील्डला कव्हर करायचं होतं. डॉट चेंडू आणि जरूर मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देणार 7 धावा वाचवायच्या होत्या 8 धावा वाचवायच्या होत्या. मला वाटतं त्या षटकामध्ये 7 धावा डिफेंड केल्या होत्या कालच्या रात्रीमध्ये. पहिल्या बॉलवर चौकार आला. 4 चेंडूमध्ये 1 धावीची गरज असताना साईश खारबाव सारख्या बलाढ्य संघाला आदित्य भोईरनं नमवलं होतं आणि तोच सध्या गोलंदाजी करतोय. यावेळेला मात्र हे पहा ये आदा आहे माधू ठाकरे सर की. एकदा टाळ्या वाजू द्या. आज पूर्ण दिवसभर माधू ठाकरे सर आदित्य भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट आर्म वर द विकेट. हर्षद सडिया बॉल बॅकफुट ला गेलेत फक्त हलक्या हाताने कट करत असताना मंगेश गोरसेकर थोडासा फंबल त्या ठिकाणी झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना 2300 आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. थोडासा संयमी खेळ. हर्षदलाही ठाऊक आहे की आदित्यच्या विरोधात थोडासा वेल घेतला जातोय मात्र हे विसरून चालणार नाहीये की तिसरं षटक सुरू आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये आणखी एक आदित्यचा षटक असणारच आहे. त्याच्या गोलंदाजीवरून आपण इथून सांगू शकतो आणि स्वतः संघाचे संघ नायक देखील आहेत. ओव्हर द विकेट यावेळी आडव्या बॅटनं पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये पूर्णपणे. टॉट दबाव आता वाढत चाललाय जय शिवाजी स्पोर्ट्सवर. जय शिवाजी स्पोर्ट्स कर तर बाबरे कंपनी राजूदा बाबरे आणि नितेश बाबरे यांनी तो संघ पुरस्कृत केला आणि एका बाजूला आपण पाहतोय मंगेश गोरसेकर आणि हेमंत गोराटकर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. चला तर नेक्स्ट मॅच सार्थक इलेव्हनच्या विरोधात SS आर्मी आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला स्विंग केला मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 24 धावा. आणि याचबरोबर माझे सहकारी समालोचक जय नांदूरकर इथे आलेले आहेत. आपलं हार्दिक स्वागत. आदित्य पुन्हा एकदा सज्ज समोर करण पाटील. धावसंख्या धावफलकावरती 24. राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटक्यांची गरज. रिवर्स स्विच इट टायमिंग सुपर. फुल टॉस बॉल होता. पुन्हा मंगेशकडे बॉल ट्रॅव्हल होतोय मात्र यावेळेला मिळेल फक्त एकच धाव. स्कोर आता एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 25. 25 रन्स आफ्टर 3 ओव्हर्स. हळूहळू जसजसं आपण इव्हनिंग सेशन मध्ये जाणार खरं तर आता
मॉर्निंग सेशन मध्येच आपण आहोत आणि जसजसा शेड्यूल पुढे सरकेल तसतसं मी म्हणेल प्रेक्षक वर्ग फार मोठ्या संख्येने असेल. बरोबर टेंभवली गावाच्या आणि पालिवली गावाच्या मध्ये हे क्रीडांगण वसलेलं आहे. जुन आंद्रुकी ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील हे क्रीडांगण आणि इथे सातत्याने मोठमोठ्या इव्हेंट्स तुम्हाला पाहायला मिळत असतात. दरम्यान आपण पाहतोय प्रेक्षक कक्षामध्ये राजू पाटील साहेब उपस्थित आहेत, विकी भोईर साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं आणि बरेचसे मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मंदार गोलंदाजी करण्यासाठी आल्या. पहिलाच बॉल मंदारच्या अगेन्स्ट, स्विंग करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला पकडली, झेल, फलंदाज होतोय फेल, मोठा धक्का, करण बाद. क्या बात आहे, एम एच स्पोर्ट्स चे पाठीरा की आपण सध्या या ठिकाणी पाहतोय. फार मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत आणि एम एच स्पोर्ट्स संघाने चांगला खेळ साकारलाय. नवीन बॅटर यशपाल आणि गोलंदाजी करतोय तो मंदार. खरं तर मला वाटतं फक्त झोपायलाच वेगळे असतात, पूर्ण दिवसभर जेवायला खायला सगळीकडे एकत्र हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आज एकमेकांच्या विरोधात पहिला बॉल डॉट येतोय. तर मी विनंती करतोय नितीन भोईर साहेब, राजू पाटील, विकी भोईर, रवींद्र गोराटकर, संजय पाटील, द्वारकानाथ भालेकर, दिगंबर पाटील, जगदीश गरज, जगन पाटील, राम नांदुरकर, जयेश भोईर, प्रवीण गोरसईकर आणि वैजनाथ गोराटकर, सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं टीपीएल 2024 या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत. मंदार पुन्हा एकदा वळतोय राऊंड विकेट ना, खुलवा टप्प्याचा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फटका सुंदर येतोय, फिल्डर आहेत लॉंग ऑनला, एकच धाव इथे मिळाली आहे. धाव फलक आता पुढे सरकत असं नाही, का धावीच्या सहाय्यानं 26 आकड्यावर. यावेळेला अपील आणि फलंदाज बाद, बिग विकेट, मोठा धक्का, हर्षद पाटील बॅक टू द डगआउट. मी म्हणेल जय शिवाजी स्पोर्ट बॅकफूटला पाहायला मिळाले. चला सार्थक इलेव्हन आणि एस एस आर्मी टॉस करण्यासाठी या. सार्थक इलेव्हनचा आयकॉन कोण आहे? अल्ताप शेख आणि प्रतीक पाटील अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला सज्ज राहायचं आहे सार्थक इलेव्हन आणि एस एस आर्मी. चार षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा आहेत आणि आता अंतिम षटक आदित्य भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय.
रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता, ज्या दिशेने बॉल आदित्यचा मूव्ह होतो आपण काल देखील पाहिलं, दररोज पाहतोय. लेग कटर हा त्याचा खरं तर त्याची ओळख आहे, त्याचा अस्त्र आहे आणि सातत्याने तो ते चेंडू हाताळत असतो आणि त्याच्याच मग कदाचित बॅटरचा हा प्रयत्न झाला असावा पल्टी शॉट खेळण्याचा. खरं तर प्रयत्न चांगला होता मात्र त्याला यश मिळालं नाहीये. पुन्हा गोलंदाज सय्यार, हो स्विंग अँड अ मिस, ब्युटिफुल बॉल, चांगला चेंडू आणि फलंदाज बाद, विकेटचं पतन, कॉट बिहाइंड. विकेट मिळाली आहे, हलकासा बॅटला स्पर्श करत असताना बॉल कीपरच्या हातामध्ये गेला होता आणि आपण पाहतोय जो खेळाडू रिटायर्ड हर्ट झाला होता देवाशिष तो आता पुन्हा मैदानामध्ये एंटर होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार आदित्य ओव्हर द विकेट ना, चांगला चेंडू, खुलबर टप्प्याचा बॉल होता आणि यावेळेला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. व्हेरिएशन खूप सुंदर आहे, व्हेरिएशन ज्या गोलंदाजाकडे आहे, विविध प्रकारचे बॉल ज्या गोलंदाजाकडे आहे, तो कधीही मी म्हणेल यशस्वी होऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो चांगली गोलंदाजी करू शकतो आणि ते चित्र आपण सध्याच्या घडीला मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता, बॅटची वरची कडा, विकेट कीपर चुकी करणार नाहीये. नितीन नांदुरकर चेंडू खाली आणि फलंदाज बाद. कारले डोंगरावरी गोय चिमणी चिवचिवताई, चमचमताई. विकेट मिळाली आहे, नवीन बॅटर, ओ ये मेरे काफी काबिल दोस्त है राजेश, एक ही साथ हम लोग पढ़ चुके स्कूल में, हालांकि राजेश कॉलेज में नहीं आए थे, ओ काफी बिजी थे, लेकिन स्कूल में तो काफी समय तक एक साथ थे. यावेळेला आता मात्र चांगला खेळ तो करणार का, जय शिवाजी स्पोर्ट्स साठी. यावेळेला पुढा बॉल हवेमध्ये आहे, फार दुरून खेळण्याचा प्रयत्न, दुसरी धाव इथे मिळेल का, प्रयत्न तर सुरू केलाय आणि दोन धावा बघता बघता पूर्णही केल्या जात आहेत. धावसंख्या दोन ने पुढे सरकत असताना धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा, 29 रन, काय स्पेल पाहायला मिळाला, एक षटकार मारला तर आता इथून विराज गोराटकर यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. क्या बात आहे, म्हणजे एक षटकार आला तर संघाची स्थिती चांगली होईल आणि 1000 रुपये मिळतील. राजेश कमॉन टिकवला, बाबा 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 बाबा, अरे मिड विकेटला मात्र कॅच पकडली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा, 30 धावसंख्येचं लक्ष सामना जिंकण्यासाठी असेल MH स्पोर्ट्सला, जय शिवाजी स्पोर्ट्सच्या विरोधात. चला तर मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स थोडस खाली करा, कारण आपण त्या ठिकाणी टॉस करणार आहोत. सार्थक इलेव्हनच्या विरोधात SS आर्मी विशाल पाटील तुमच्या सोबत असतील टॉस बॉक्स मध्ये आणि पाहुण्यांना विनंती करेन. सन्माननीय गोपीनाथजी भोईर साहेब आणि त्याचप्रमाणे नरेश दादा गोराटकर, त्यांना मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की सर्वप्रथम आपण टॉस बॉक्स मध्ये या, आपल्या शुभ हस्ते आम्ही सर्वप्रथम टॉस करणार आहोत. अगदी बहुमूल्य उपस्थिती आमच्या दोन्ही मान्यवरांच्या, दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. कॉल कोणाचा असेल, सार्थक ट्रान्सपोर्ट विपक्ष SS आर्मी, कॉल कोणाचा असेल, कॉल असेल प्रतीक पाटीलचा, टेल अशी मागणी आणि हेड आला म्हणजे टॉस जिंकला सार्थक ट्रान्सपोर्ट ना,
सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थोडीशी चर्चा दोन्ही कॅप्टन सोबत आम्ही नक्कीच करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार आम्ही. आणि स्पेशली सीझन 3 आहे, खेळताना कसं वाटलं? या वर्षी जे ज्याप्रमाणे मॅनेजमेंट राहिली टीपीएलची काय म्हणशील? जाम भारी वाटतंय आम्हाला खेळायला इकडे. बेस्ट ऑफ लक टीम सार्थक ट्रान्सपोर्ट. आता प्रतीक पाटील जोडले गेले आहेत आणि प्रतीककडून आम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी जाणायच्या आहेत, कारण अगदी पहिल्या सीझनच्या मॅनेजमेंटपासून आज आपण पाहतो सीझन 3 आहोत. सुरुवात झाली, भरपूर वर्षापासून विचार सुरू होता की टीपीएल आपल्याला करायचं आहे. 2 अगोदर आपण सुरुवात केली, सीझन 3 आपण आता आलो. प्रत्येक काय म्हणशील, मॅनेजमेंट प्रत्येक वर्षी अपडेट तर होत आहे आणि स्पेशली जे आपले नवीन नवीन खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतात त्यांच्यासाठी स्पेशली काय म्हणशील? या टीपीएलमुळे आम्हाला खूप चांगले चांगले प्लेयर यंग स्टार भेटलेले आहेत आणि पूर्ण गावाचा सपोर्ट असतो टीपीएलसाठी. आणि म्हणजे बोलायचं झालं तर प्रवीण मडवी हा जास्त मेहनत करत असतो, कारण की खेळाडू आम्ही आहेत पण तो मेहनत जास्त करीत असतो आणि गावकऱ्यांचा त्याला सपोर्ट मिळतो, म्हणून टीपीएल दरवर्षी सक्सेस होतो. सो बेस्ट ऑफ लक SSR. मी टॉस कम्प्लीट. टॉस सार्थक ट्रान्सपोर्टने जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. बघा, जो नियम मी या अगोदर देखील सांगितला की बॉल कोणत्याही षटकामध्ये हरवला, फिटला, भिजला तर नवीनच दिला जाईल. पहिलं सत्र समाप्त. थँक्यू सो मच समीर दादा. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत टीपीएल 2024. नरेश दादा गोराटकर आणि त्याचप्रमाणे उमेश दादा जोशी दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील टेंबिवली प्रीमियर लीग 2024 हार्दिक स्वागत. जो सामना सध्याच्या घडीला आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये, MH स्पोर्ट्स विपक्ष जय शिवाजी स्पोर्ट्स. स्वरगंगा मंडप डेकोरेटर्स चे ओनर फाउंडर रुपेश दादा मढवी दादांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. ज्यांनी आम्हाला अगदी बहुमूल्य योगदान या स्पर्धेसाठी दिलं, अगदी कमी खर्चात त्यांनी संपूर्ण डेकोरेशन दादांनी आम्हाला करून दिलं, त्यासाठी पूर्ण टेंबिवलीकरांच्या वतीने मी त्यांचा विशेष आभार व्यक्त करतो आणि दादांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. माझ्या दिशेने जाऊया. पहिलं सत्र समाप्त झालं, रन्स जितनं बनवल्या गेल्या. एकोणतीस बनवल्या गेल्या, 30 धावांचा लक्ष. अगदी मॉर्निंग सेशन पासून आपण पाहतो की पहिला सामना देखील लो स्कोरिंग होता आणि हा सामना देखील लो स्कोरिंगच आहे. दोन्ही टीम्स विनंती असेल पहिला बॉल पडण्या अगोदर 12th मॅन कॉम बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. सन्माननीय संतोष दादा भंडारे आणि त्याचप्रमाणे सुरेश दादा गोराटकर त्यांना आम्ही विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. माझ्या दिशेने जाऊया. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आणि गोपीनाथजी भोईर साहेब त्यांचा देखील आगमन झालं, त्यांना देखील विनंती असेल. आपण देखील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचप्रमाणे मंगेश दादा गोडसईकर ज्यांचा संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि आदेश दादा गोराटकर त्यांना देखील विनंती आहे. या संपायर्स ग्रीन सिग्नल सामन्याला सुरुवात. 30 धावांचे लक्ष. सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये नितीन आणि त्यांच्या समेत गिरीश. पहिलाच बॉल अडबा बाटणे फटका खेळले, डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. सिंगल इथनं घेतली जाईल आणि या एका धाबेच्या मदतीने आता डाबाला सुरुवात झाली आणि या एका धाबेच्या मदतीने आता ऑफ द मार्क होत आहेत फलंदाज नितीन आणि ऑफ द मार्क होत आहे टीम MH स्पोर्ट्स. MH स्पोर्ट्स मध्ये जर आपण बघितलं तर आदित्य होते, मंदार होते आणि नो डाऊट हे दोन स्टार प्लेयर होते आणि काय खेळ दाखवला दोघांनी. आणि मी उल्लेख केला ज्याप्रमाणे आमच्यापर्यंत माहिती देखील आली की कालच्या दिवसामध्ये आदित्यने चांगली गोलंदाजी देखील केली. दरम्यान गिरीश गोराटकर यांनी जर षटकार खेचला तर देवेंद्र गोराटकर यांच्याकडून 200 रुपये. माझ्या दिशेने जाऊया.
30 धावांचं लक्ष आहे. कशा प्रकारे आता इथन या 30 धावा डिफेंड केल्या जातील, प्रयत्न तर डेफिनेटली केले जातील, कारण सीझन 3 आहे आणि चॅम्पियन बनण्याच्या रेस मध्ये आता लढाई लढली जात आहे. पुढचा बॉल पायांवरती बॉल होता, शफळून खेळायचं होतं, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, डॉट बॉल येतो. टिपिवलीचं क्रिकेट किती मोठं आहे आणि ज्याप्रमाणे प्रतीकने उल्लेख देखील केला की टीपीएलने प्रत्येकी वर्षी आम्हाला नवीन नवीन खेळाडू दिलेले आहेत, त्या अनुषंगाने टीपीएलचं महत्व देखील आपल्या ग्रामीण क्रिकेटच्या दृष्टिकोनातून फार आहे. अडबा बाटने फटका, आउटफील्ड मध्ये बॉल जातो. आता काउ कॉर्नरचे फोल्डर वेगाने पोहोचतात, फोल्डिंग देखील चांगली राहिली, बघ तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या इथं पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने धाव फलक आता 3 वरती, 3 धावा धाव फलकावरती आहेत आणि 30 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला एक शांतमय सुरुवात मैदाना शॉटमध्ये, शांतता भंग करायची होती, त्या अनुषंगाने स्टेप आउट देखील झाले होते. बट फोल्डिंग फार चांगली पाहायला मिळाली, जे फोल्डर काऊ कॉर्नरला आहेत आणि डीप मिड विकेटला आहेत, बट रन्स कुठे ना कुठे थोडा कमी बनला, कारण 5 ओव्हरची मॅच, त्या अनुषंगाने कमीत कमी 50 ते 55 बनवणं गरजेचं होतं, बट तसं काही घडलं नाहीये. चांगली डिलिव्हरी, बीट झाले बॅटर, डॉट बॉल दरम्यान इथं येतो. बघा प्रयत्न चांगले सुरू आहेत, कारण एकंदरीत आता जे पहिल्या सत्रामध्ये घडलं की कुठे ना कुठे रन्स कमी बनला, आता त्या गोष्टीला विसरून 30 कशा प्रकारे डिफेंड करता येतील तसा विचार करणं गरजेचं आहे. आणि फर्स्ट ओव्हर कम्प्लीट झालं, फर्स्ट ओव्हरमध्ये रन्स बनवल्या गेल्या, 4 विकेट कोणत्या प्रकारे गेल्या नाहीये, बट थ्री स्टार यांच्याकडून पंकज पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धाव फुलका पडते, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. अजून देखील मॅच तर संपली नाही आहे, कारण बघा पहिल्या षटकामध्ये ज्या 3 धावा खर्च झाला, एक चांगली सुरुवात गोलंदाजीमध्ये जरूर मिळाली, अजून देखील 27 धावा बाकी आहेत. मित्रांनो, क्रिकेट क्रिकेटमध्ये मी नेहमी सांगतो की जोपर्यंत ना मनामध्ये ना अगदी लढण्याची तयारी आहे, प्रयत्न करण्याची जर तयारी आहे, तर कोणत्याही परिस्थितीमधनं बाहेर निघलं जाऊ शकतं, लढलं जाऊ शकतं. तो आता पॉझिटिव्ह अप्रोच सध्याच्या घडीला टीम जय शिवाजी स्पोर्ट्सला दाखवावा लागेल. इंटेंट मॅटर करतो क्रिकेटमध्ये, जर तुमचा इंटेंट पॉझिटिव्ह आहे, अटॅकिंग आहे, तर खराब परिस्थितीमधनं देखील बाहेर निघलं जाऊ शकतं. आणि सध्याच्या घडीला तो इंटेंट आता दाखवायचा गोलंदाजीमध्ये, आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आता तयार होतोय. हर्षद नो डाऊट एक चांगला खेळाडू, बट आता संघ अडचणीमध्ये आणि तिथनं बाहेर काढायचा. पहिला बॉल हर्षदचा, हा बॉल फुलर लेंथ होता, लॉफ्ट स्ट्रोक, लॉंगला फुलर उपस्थित, मिस जजमेंट, तसा बेनिफिट आता फलंदाजांना मिळेल. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौक ठाकरे सरांसाठी आज पूर्ण दिवसामध्ये फुल एंटरटेनमेंट आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ठाकरे सर जिधर है वहां पे मौज मजा बहुत होने वाला है. अंपायरिंग तर चांगली आहेच, बट त्याचप्रमाणे एक चांगले डान्सर देखील आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत, बट मी स्टॅम्पिंग बॉल अवे मध्ये, लॉंग बॉलला फील्ड डाउन दी बॉल आणि कॅच पकडली मॅच मध्ये कमबॅक. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट दरम्यान इथं काढली गेली गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून. हा धक्का लागतोय टीम MS स्पोर्ट्सला, फलंदाज बाद.
ज्यांनी अगदी आर्थिक सहाय्य आम्हाला या स्पर्धेसाठी केलं, दादांना मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील टिंभिवली प्रीमियर लीग 2023-2024 हार्दिक स्वागत आहे. येस्ट जानेवारी महिना सुरू आहे, नवीन वर्षाला देखील सुरुवात झाली आणि नवीन वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेट देखील आता उंच शिगेवरती चालला आहे आणि त्यामध्येच एक दमदार स्पर्धा आपण पाहतात. TPL 2024 नो बॉलचा इशारा बिकॉज भीमर नो बॉल. कपिल दादा पाटील त्यांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहाय्य, त्यांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत. फ्री डिलिव्हरी, फ्री ही डिलिव्हरी, हाफ ट्रॅकर, पुलचा हाफ वटका, डीप मध्ये फुल्डर आहेत. सिंगल मिळेल, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. अजून देखील जर आपण या मॅच मध्ये विचार केला ना तर भरपूर काही घडलं जाऊ शकतं, कारण धाऊ फळक सध्याच्या घडीला 10 धावा धाव फलकावरती आहेत, 10 ऑन अ बोर्ड. असून देखील हा सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. हर्षदला सफलता मिळाली बट एकंदरीत एक गोष्ट विचार करण्यासारखी होती की जो चौकार गेला ना कदाचित तिथे फिल्डिंग चांगली जर केली असती तर रन्स वाचल्या असत्या, आणखीन काही रन्स लढण्यासाठी मिळाल्या असत्या, बट तसं काही घडलं नाहीये. हुकचा फटका, बॉल अवे मध्ये, खाली क्षेत्र, कोणताही फिल्डर त्या रिजन मध्ये नाहीये. जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथं सहजरित्या पूर्ण केल्या जातील. हर्षद प्रयत्न तर करतो बट रन्स फारच कमी आहेत, ती गोष्ट देखील अगदी पाहण्यासारखी होती, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. मी उल्लेख केला होता की कमीत कमी 50 तरी हव्या होत्या बट बॅटिंग थोडी खराब राहिली, त्या अनुषंगाने फार कमी बनल्या, फक्त 30 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस आर्क मध्ये आहे, लॉफ्ट केला, पॉवर आहे या स्ट्रोक मध्ये, ओड हिट, बॉलला पाठवलाय काउ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. षटकार आला, स्लॉट मध्ये टाकला होता आणि प्रहार देखील केला गेला बॅट्समन नितीनच्या बॅट मधनं हा षटकार. आणखीन एक त्याच दिशेने खेळायचा होता बट एलिव्हेशन दरम्यान इथं नाही मिळालं. एक सिंगल मिळेल. दिगंबर दादा पाटील त्यांचं देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि दरम्यान डायरेक्ट करायचा होता, रन्स इथं कम्प्लीट झाला या बॉलवरती. दोन धावा पूर्ण झाल्या आणि धावफळक 2 धावींच्या मदतीने आता 20 वरती जाऊन पोहोचला, म्हणजे फक्त 10 धावींची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. आणि चेंडू शिल्लक असेल या मॅच मध्ये आता 18 चेंडू मध्ये 10 धावींची आवश्यकता. दरम्यान आपण सन्मानाकडे या ठिकाणी वळणार आहोत. काही मान्यवर पाहुणे व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यामध्ये उपस्थित मान्यवरांमध्ये सन्माननीय नरेश गोराटकर यांचा आपण शुभ सन्मान इथे करत आहोत. मी दिगंबर पाटील आपल्याला विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करावा. कॅमेरामॅन आपण एक VIP डाईट्स वर कव्हर करायचं आहे, हे पाहू शकता आपण या ठिकाणी ऑन स्क्रीन. दिगंबर पाटील यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जात आहे. त्यानंतर पुढील सन्मान सन्माननीय उमेश जोशी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीराची ट्रॉफी आलेली आहे. उमेश जोशी यांचा शुभ सन्मान आपण दिगंबर पाटील यांच्या शुभ हस्ते करत आहोत. मित्रांनो, ज्यांनी आम्हाला सर्वोत्तपरी सहाय्य केलंय TPL सीझन 3 पूर्ण करण्यासाठी, सामनावीराची ट्रॉफी आम्हाला त्यांच्याच माध्यमातून आलेली आहे या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. थँक्यू. त्यानंतर पुढील सन्मान आपण करूया. गोपीनाथ भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गोपीनाथ भोईर यांचाही आपण शुभ सन्मान करत आहोत. एका बाजूला सामना सुरू आहे आणि MH स्पोर्ट्स सू सिटी मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स फक्त इक्वेशन सांगा. धावफळक
26 वरती म्हणजे फक्त 4 धावींची आवश्यकता असेल. या ठिकाणी आपण पाहतोय पाहुण्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर पुढील सन्मान रवींद्र पाटील यांचा शुभ सन्मान आपण करूया. दिगंबर पाटील यांचे ते मोठे बंधू आहेत आणि त्यांचा सन्मान त्यांच्या शुभासेच केला जात आहे. ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत मायेशी उबदार श्वाल. महाराष्ट्राचं हे महावस्त्र आणि प्रेमाचं प्रतीक गुलाबाचं फूल आपण या ठिकाणी देत आहोत. खरोखरच दिगंबर पाटील ॲडव्होकेट प्रवीण मडवी यांचे विशेष आभार खऱ्या अर्थानं मानावे लागतील. त्यानंतर पुढील सन्मान रुपेश मडवी अगदी योग्य त्या दरात सवलतीमध्ये गावासाठी मित्रांनो रुपेश मडवी यांनी हा शामियाना इथे उभारलाय. अत्यंत चांगलं हे सुबक मंडप डेकोरेटर्स त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेलं आहे. खूप चांगले चांगले स्टँड्स त्यांनी बनवलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आज एक दिवस गावासाठी गावाच्या सेवेसाठी त्यांनी सांगितलं आणि मॅच या ठिकाणी फिनिश. सामना जिंकलाय MH स्पोर्ट्सनं. अभिनंदन मंगेश गोरसईकर, अभिनंदन हेमंत गोराटकर आणि अभिनंदन कॅप्टन आदित्य. तर पुढील सन्मान आपण करणार आहोत या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये सन्माननीय सुरेश गोराटकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जात आहे.